डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 15 एप्रिलच्या भागात सरिता बाहेर पारावर बसून घडलेल्या प्रकाराचा विचार करत असते आणि रडत असते. इंदू तिची अवस्था बघून दार उघडायला जाते, मात्र तितक्यात तिथे दत्ता येतो आणि तिला अडवतो आणि ती आत आली तर मी इथे थांबणार नाही असं सांगतो. वर अण्णा सरिता माळेविषयी जे बोलत होती त्याविषयी विचार करत असतात, तेव्हा इंदू त्यांना दत्ताला समजवायला सांगते. त्यावर अण्णा म्हणतात की आज दत्ताने जे काही केलं त्याने तो माझा मुलगा शोभतोय, त्याने जे केलं ते बरोबर केलं. रात्री पांडू दत्ताच्या खोलीत जाऊन सरिता विहिरीपाशी गेल्याचं सांगतो. ते ऐकून दत्ता तिथे बघायला जातो. इथे सरिता विहिरीत वाकून बघत असते. दत्ता तिला मागे जाऊन अडवतो. सरिता पुन्हा त्याची माफी मागते, मात्र दत्ता तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिला विहीर चांगलीच खोल आहे, उडी मारशील ना तर नक्कीच मरशील इतकं बोलून तो तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी इंदू सरिताला सगळीकडे शोधते, मात्र ती कुठेच दिसत नाही. इंदू पांडूला सरिताला शोधायला म्हणून पाठवते. पांडू सरिताला गावात सगळीकडे शोधतो आणि शोधता शोधता तो वच्छीच्या घराकडे येतो. तिथे वच्छी त्याला खाजा खायला देते आणि सरिता कुठे गेली असं विचारते. त्यावर पांडू सांगतो आणि वच्छी त्याला तिचा मुर्दा शोधा असं सांगते. त्यानंतर पांडू घरी येतो. इथे इंदू दत्ताला सांगते की तिला काही झालं आणि आज रात्रीपर्यंत ती घरी नाही आली तर मला आई म्हणून नकोस. तितक्या तिथे पांडू येऊन सरिता कुठेच न दिसल्याचं सांगतो, शिवाय तिचा मुर्दा पण नाही सापडला असंही बोलतो. ते ऐकून दत्ता त्याला कानाखाली मारतो. पांडू तिथून मागच्या बाजूला विहिरीपाशी येतो आणि त्याला विहिरीत काहीतरी दिसतं आणि ते बघून घाबरून तो दत्ता आणि इंदूला हाक मारतो आणि विहिरीत डोकावून कोण आहे असं विचारतो. आगामी भागात दत्ताला सरिता नसल्याने तिची खरी किंमत कळते आणि तो दुःखी होतो. दुसऱ्या दिवशी सगळे विहिरीकडे जमलेले असतात. तिथे दोरीने विहिरीतून काहीतरी वर ओढत असतात. पांडूला विहिरीत नक्की काय दिसलं असेल? सरितानं तिच्या जीवाचं खरंच काही बरं वाईट केलंय का? हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज. Download the Z5 app now.